नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिकवय, येत्या दिवाळीत हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्या चित्रपटात सईबाईंची भूमिका साकारते ती प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव. सायली, सर्वप्रथम तारांगणमध्ये तुझं खूप सारं स्वागत. नमस्कार. अर्थातच तुम्ही म्हणाल, महाराणी सईबाई भोसले यांची मी भूमिका साकारत आहे आणि प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते एखादी भूमिका अशी वाटायला हवी की जी खूप जवळची असावी हृदयाच्या आणि खूप मोठा मान असावा, जी ही महाराणी सईबाई भोसलेंची भूमिका. आणि सर्व म्हणजे ज्यावेळी तुझं पोस्टर किंवा रसिकांना कळलं की सईबाईंच्या भूमिकेत तू आहेस, प्रत्येकाला वाटलं की अरे ह्या सईबाईच वाटत आहेत. तर मला वाटतं की कोणत्याही कलाकाराला ही पहिली कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही त्या भूमिकेत शोभून दिसायला लागतं. तर ते पहिलं हर्डल पार झालं, ते व्यक्तिमत्व तू कसं तुझ्या अंगात आणलं, तुझा अभ्यास कसा झाला, काय काय तू टप्पे पार केल्यास ही भूमिका साकारण्यापूर्वी? पहिली कॉम्प्लिमेंटपेक्षा सुद्धा ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची कॉम्प्लिमेंट असते की तुम्ही त्या भूमिकेत तुम्ही तशा वाटता. आणि हे मला खूप आनंद झाला एक तर त्या सगळ्या कमेंट्स आणि सगळ्यांनी मला जो रिप्लाय केला त्याच्यावर की परफेक्ट कास्टिंग आहे किंवा तुम्ही वाटताय तशा, तर हे माझं भाग्य आहे की मला ही भूमिका करायला मिळाली आणि तुम्हाला मी तशी दिसते याचं संपूर्ण श्रेय आमच्या दिग्दर्शकांचं आहे, अभिजित देशपांडे. आणि अर्थातच आमचा लुक ज्यांनी डिझाईन केला आहे ते म्हणजे विक्रम गायकवाड. तर त्यामुळे या दोघांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्यामुळे मी तुम्हाला अशी दिसते आहे. ही भूमिका साकारताना आपण कुठली ऐतिहासिक भूमिका साकारताना अभ्यास करतो, त्याचं वाचन करतो, त्यात काय काय गोष्टी आपल्याला कुठल्या कुठल्या कलांमध्ये निपुण व्हावं लागतं त्या सगळ्या कला शिकण्याचा प्रयत्न करतो. पण असं मी काही केलेलं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा महाराणी सईबाई भोसले किंवा राजमाता जिजाऊ हे वाचून कळणं जरा अवघड आहे. तुम्हाला त्यात पूर्णपणे झोकून द्यावं लागतं आणि ज्यांचं इमॅजिनेशन, जसं सुबोध सरांचं खूप इमॅजिनेशन आणि त्यांची खूप ते स्ट्रॉंग आहेत त्या मानाने, कारण ते जे लिहिलेलं असेल त्यांचं वाचन खूप आहे आणि त्या वाचनातून त्यांना ते समजू शकतं, त्या मानाने मी थोडीशी लहान आहे आणि मला या गोष्टी पटकन नाही कळू शकत. त्यामुळे मला त्या कोणीतरी समजावून सांगितल्या, गोष्टी रूपात कोणीतरी समजावून सांगितल्या तर मला जास्त चांगल्या कळतात. तर आमचे दिग्दर्शक अभिजित सर आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपले सगळ्यांचे लाडके सुबोध सर आहेत, यांनी मला शूटच्या दरम्यान आणि शूटच्या आधी काही गोष्टी, काही त्यांची नाती उलगडून सांगितली आणि ज्या पद्धतीने समजावलं त्यातून मी ही भूमिका साकारली आहे, याचं संपूर्ण श्रेय त्या दोघांचं आहे. एक वेगळा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की महाराणी सईबाईंचं आयुष्य कमी होतं, त्यांना खूप कमी वयात त्यांचं निधन झालं, पण तुला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं असं कुठलं वैशिष्ट्य वाटलं की तुला त्या खूप मोठ्या वाटतात सर्वच दृष्टीने? अर्थातच त्याग. त्याग ही भावना जी आहे ती, माणूस हा खूप स्वार्थी असतो. आपला आपण मनुष्य हा प्राणी असा आहे की जो खूप स्वार्थी आहे, तर आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात. आपण खूप कमी गोष्टींचा त्याग करू शकतो आणि सगळ्यात मोठ्या गोष्टींचा त्याग हा महाराणी सईबाई भोसले, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी केलेला. त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना स्वतःच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट त्यागणं सगळ्यात यासारखी दुसरी महान गोष्ट मला कुठली वाटली नाही. आणि ह्या चित्रपटात सगळे दिग्गज कलाकार आहेत, तुझा कसा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता शूटिंगचा? हे सगळे दिग्गज कलाकार माझ्या नशिबाने या सगळ्यांबरोबर माझं काम करून झालेलं आहे. या सिनेमात मोहन जोशी पण आहेत, या सिनेमात शरद पोंक्षे पण आहेत, या सिनेमात शरद केळकर आहेत, या सिनेमात अर्थातच आपले लाडके सुबोध भावे सर आहेत, अमृता खानविलकर मॅम आहेत, तर आणि अर्थातच राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत त्या निशिगंधा ताई आहेत, निशिगंधा वाघमारे, किशोर कदम सर आहेत. हे इतके दिग्गज कलाकार आहेत आणि ते दिग्गज का आहेत तर ते खूप डाऊन टू अर्थ आहेत म्हणूनच ते दिग्गज आहेत. आपण जेव्हा अमिताभ बच्चन सरांना बघतो तेव्हा आपण त्यांच्या प्रेमात यासाठीच पडतो कारण ते खूप डाऊन टू अर्थ आहेत, ते खूप आपल्यातले वाटतात कारण आपल्यातले होऊन बोलतात,
आणि या सगळ्या दिग्गज कलाकारांनी इतकं इतकं सांभाळून घेतलं, इतकं समजावून सांगितलं मला मी या क्षेत्रात आल्यापासून, की ते दडपण येणं काहीच हे नव्हतं. आणि अर्थातच या पूर्ण सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कोणी सिनियर आणि कोणी ज्युनियर नव्हतं. मी महाराणी सईबाई भोसलेंची भूमिका करत होते, ते मला त्याच नजरेने बघत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सुबोध सर असतील तर त्यांना त्याच नजरेने, त्याच रिस्पेक्ट, त्याच आदराने बघितलं जायचं. बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत आणि शरद केळकर सर आणि अमृता खानविलकर सोनाबाईंच्या भूमिकेत त्यांना त्याच नजरेतून बघितलं गेलं, त्याच त्याच आदराने बघितलं गेलं. त्यामुळे सिनियर ज्युनियर हा भेदभावच नव्हता याच्यात. त्यावेळी त्या त्या व्यक्तिमत्वाला जो मान दिला गेला असेल त्या काळी, तोच मान आम्हाला या चित्रीकरणादरम्यान मिळत होता. अगदी खूप छान सायली, तू खूप मोजक्या शब्दांमध्ये महाराणी सईबाईंचं वैशिष्ट्य तर सांगितलंच, त्या त्यांच्या व्यक्तिरेखेचं, सिनेमाची तू प्रोसेस सांगितली, तर तुला आणि ह्या चित्रपटाच्या यशाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं खूप खूप तुमचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आलात इथे. आणि आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे, कारण 5 भाषांमध्ये हर हर महादेव, पॅन इंडिया पॅन इंडिया आपण सगळं कौतुक करत असतो, ज्यात आपण पहिलं पाऊल टाकतो आहे. आणि ते या सिनेमाच्या माध्यमातून, या भव्य दिव्य सिनेमाच्या माध्यमातून त्याचा भाग आम्ही आहोत छोटासा, तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि हाच अभिमान आता आपण येत्या दिवाळीत साजरा करूया. धन्यवाद.